मित्रांनो जयजी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे यूट्यूबच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय समीकरणं नव्याने निर्माण होतात आणि त्याचं नवनिर्माण होणार आहे अशी कुजबूज महाराष्ट्राच्या काही फुटीरवाद्यांमध्ये काही बंडखोरांमध्ये मित्रांनो जयजी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे युट्यूबच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मोहन भागवत आर एस एस चे प्रमुख मस्जिदमध्ये जाऊन नमाज पडले आणि तिथल्या मौलवीला मौलानाला वाटलं हे तर राष्ट्रपिता हे सगळं कुठल्या घाणेरड्या राजकारणाच्या भट्टीत तयार होतं लक्षात घ्या आणि मग दुसऱ्या बाजूला जे विचारांचा वारसा सांगतात मग तो छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आजचे वारस आंबेडकरांचा वारसा सांगणारे आजचे वार अनुयायी वारस इतर महापुरुषांचे विचार सांगणारे आजचे वारस त्यांना तर खरं कुठल्या ह्याच्यात घेतलंच जात नाही उपेक्षितच आयुष्य जगावं लागतं ह्यांना दुसरे मोठे झालेले देखवत नाही आणि जर ज्यांच्यामुळं काही वारसदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले काही वारसदारांना मान सन्मान प्रतिष्ठाच काय खासदारकी मिळाली त्यांनी पाठीमागं कार्यकर्ते जिवंत आहेत का मिळेलेत हे कार्यकर्ता सुद्धा मोठा करू शकले नाहीत ते वारसदार खासदार काय कामाचे आणि मग स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांना एकमेकांना फोडून कुठलं तरी स्वराज्य निर्माण करणार हे आजच्या काळात उपयुक्त नाही ढाल तलवारीची आणि अविचारांची लढाई आता संपली आता संविधानाची लोकशाहीची आणि मजबूत विचारांची लढाई अपेक्षित आहे पण आजचे वारसदार सोबतच्या चळवळीच्या कार्यकर्त्याला होय मी आंबेडकरांबद्दलच बोलतोय त्यांना जर सुषमा अंधारे कोण आहेत हे माहीत नसेल आणि स्वतःच एका वेगळ्या विचारपीठावर वेगळ्या वेगळ्या प्रबोधनाच्या कार्यक्रमात सोबत विचार, विचार सांगितले असतील त्यांनीसुद्धा फुलेशाव आंबेडकर सांगितलं असेल त्यांनी सुद्धा ते सगळं महाराष्ट्राला कळवलं असेल तर मग आता महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात जर कालची कार्यकर्ती आजची जर नेता होत असेल आणि तुफान भाषण करत असेल तुम्हाला काय देखवत नाही मित्रांनो बऱ्याच कार्यकर्त्यांनी मला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं अरे आंबेडकर विचारधारा आणि आंबेडकर विचार हे सगळ्या चळवळीचा विद्यापीठ आहे अपेक्षा आहे तुम्ही विचार आणि परिपक्व झालेले असाल मग ते मोदींच्या अंध भगतात आणि तुमच्या बुद्धिप्रामाण्यवादी विचार असताना सुद्धा अनुयायी म्हणून भक्तांमध्ये काहीच फरक नाही तेही अंध आहेत आणि तुमच्यात पण अंध आहेत जे सोशल मीडियावर आम्हाला ट्रोल कराल आमच्याविषयी चांगलं वाईट बोलाल आमची निष्ठा विचारांशी आमची निष्ठा नक्कीच वारसदारांशी आमची निष्ठा ते आमच्यासाठी सुद्धा सर्वोच्च आहेत पण दे पण ते जर समाजाचे समाजातल्या आपल्या डॉलरचे आपल्यातूनच कोणीतरी निर्माण होईल त्यांच्या पाठीवर त्यांचा हात असावा एवढी मापक अपेक्षा आहे तुम्ही ग्रेटच आहात पण तुमचे कार्यकर्ते सुद्धा ग्रेट झाले पाहिजेत अरे ते जर तुमचा शिवराय फुलेशाव आंबेडकरांचा होय वादी विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असतील तर तुम्हाला वाईट वाटायची गरज काय पण सगळं तुम्हाला खुपत कारण तुम्ही सुद्धा काहीतरी आघाडी काढून कुठल्या मनोवाद्यांना जर फायदा होत असेल त्यांचं भलं होत असेल आणि घरात बसून तुम्हाला मिळत असेल मग तुमच्या सभा लागत असतील आणि जर रद्द होत असतील तर त्याचं सुद्धा मूल्यमापन झालं पाहिजे मित्रांनो आमचाच झेंडाने आमचाच दांडा आमचेच विचार आणि आमचाच कर्तृत्वाचा इतिहास जो मांडेल आमचा कार्यकर्ता कुठंही जाऊ मोठा झाला पाहिजे पण त्या आर एस एसच्या मनवाद्यांच्या आणि भाजपच्या कळपात गेला नाही पाहिजे आणि जो तिकडं असेल तो आमचा शत्रू असेल जो त्यांच्यासाठी काम करेल तोही आमचा शत्रू असेल आमच्या मराठा बहुजन चळवळीतला जो जो कार्यकर्ता समता समानतेची भाषा बोलून पुढे जाईल तो त्या जो अडचणीत असेल आम्ही त्यांच्यासोबत असू तो जर संघर्ष करत असेल तर समाज त्यांच्यासोबत असेल आणि तो जर व्यवस्था परिवर्तनाची भाषा करत असेल तर आम्ही खंबीरपणाने एकत्र येऊन लढू पण आपण सगळे एकत्र येतोय आपण सगळं आता समाजकारणात राजकारणात व्यवस्था परिवर्तनाची भाषा करतोय म्हणून ह्या बाजार भोंग्यांचा बाजार उठतोय म्हणून आता यूपी बिहारींना मारणारे देशात मनुवाद प्रस्थापित करणारे आणि गद्दारी बंडखोरी करून पाठीत खंजीर कुपसणारे जर एकत्र ये येत असतील तर हे मतदाराच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या सगळ्या जाती धर्माच्या मनातून उतरलेले ही कपाळकरंटे महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य आणि समतेची भाषा ह्यांना नको आहे म्हणून विद्वेषाची पोळी भाजण्यासाठी जर हे एकत्र येत असतील तर मित्रांनो ह्या सगळ्यांना बाद करा आपल्याला भाजप मुक्त मुक्त आणि गद्दारी आणि बंडखोरी मुक्त महाराष्ट्र आणि देश करायचा आहे याने कितीही एकत्र आले तरी हे थंडीत कुडकुडून मारणार आहेत हे लक्षात ठेवा आणि मला कुणी आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते जर कदाचित नावं ठेवण्याची भाषा करत असतील तर ह्या संतोष शिंदेचा परिवर्तनवादी आणि पुरोगामी चळवळीतला फक्त सहभाग कुणाकडून तरी समजून घ्या आजपर्यंतचा संघर्ष आमचा चळवळीशी विचारांशी आणि महापुरुषांच्या नाळेशी आहे लक्षात घ्या जर आम्ही नसतो तर जातीवादात माणसांचे मुडदे पाड पाडले असते तुमच्या जातीवादी विचाराने आम्ही तिथे जाऊन समता समानता सांगितले बंधुता प्रस्थापित केले ती एक जानेवारीचा लढा आठवा आणि तिथं आमचं कॉन्ट्रीब्युशन विचारा तुमच्याही नेत्याला विचारा कदाचित आम्हाला तेही ओळखत नसतील पण संतोष शिंदे आणि संभाजी ब्रिगेडचं काम हे घराघरापर्यंत पोचलं आहे बरेच असे चळवळीतले लोक आहेत आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करतो आम्ही त्यांच्यासाठी सगळं काही करतो ते मोठे होतात ते आता सगळं बंद आमचा विचार आमचे कार्यकर्ते आणि आमचेच नेते मोठे झाले पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करू आमच्या प्रामाणिकपणावर जर तुम्ही संशय घेत असाल तुम्ही जर बारिश बालिश असाल अंधभक्त असाल आत्मपरीक्षण करा सगळं उत्तर तुम्हाला मिळेल म्हणून सांगतो जय जिजाऊ जय भीम जय शिवराय जय संविधान म्हणत असताना या देशाची लोकशाही आमच्यासारखे सर्वसामान्य फाटकेच तरुण मजबूत करतील लोकशाहीसाठी जगतील संविधानासाठी जगतील जातीयवाद्यांचा बाजार उठवतील धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान <ख़़़़ी> <ख़़़ी> मित्रांनो जय जिजाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे यूट्यूबच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय समीकरणं नव्याने निर्माण होतात आणि त्याचं नवनिर्माण होणारे अशी कुजबुज महाराष्ट्राच्या काही फुटीरवाद्यांमध्ये काही बंडखोरांमध्ये काही सुपारी घेऊन भोंगा वाजवणाऱ्यांमध्ये कदाचित सुरू आहे मी आत्ताच वाचलं आणि ऐकलं की महाराष्ट्रामध्ये भाजपची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि शिंदे टोळीची अर्थात तुम्हाला माहितीच आहे सत्तेवर कोण आहे या सगळ्या लोकांची भविष्यात युती होणार आहे मला तर वाटतं यांची युती म्हणजे उघड्यापाशी नागडं गेलं आणि सारी रात्र हिवानं कुडकुडून मेलं अहो ज्यांना संवेदना नाहीत ज्यांना लोकांचं हित कळत नाही ज्यांना सुडाचं राजकारण कळतं ज्यांना घाणेरड्या राजकारणातून स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो एवढंच नाही जी माणसं सुपारी घेऊन कार्यक्रम वाजवतात जी माणसं उद्देश ठेवून काम करतात जी माणसं लाव रे तो व्हिडिओ म्हणून कधी कांड करतात कधी राजकारण करतात कधी कुभांड रचतात तर कधी सुडाचं राजकारण करतात या सगळ्यांचं सा हे जॉईंट व्हेंचर त्रिकूट अर्थात ज्याने टोलमध्ये टोल, टोल वसूल केला व ज्याने भोंग्यामध्ये माल खाल्ला आणि ज्याने सत्ता स्थापलेत पन्नास खोके घेऊन सगळं राज्य उद्ध्वस्त केलं आणि स्वतः ओके झाले आणि हे सगळे करणारे कर्ते करविते सर्व सन्मान्य फसनवीस साहेब या सगळ्यांचे मास्टर माइंड आहेत अशी कुजबूज आहे महाराष्ट्रामध्ये बरं या तिघांना तीन त्रिकुटांना महाराष्ट्रामध्ये आता काहीतरी वेगळं करणार आहेत असं चर्चा केली जाते ह्या माणसाने शेतकरी आता परतीच्या पावसात उद्ध्वस्त झाला आहे गेलेत का बांधावर मुख्यमंत्री फिरकलेत का उपमुख्यमंत्री फिरकलेत का अहो शेतकऱ्यांचं थोबाट बघायला सुद्धा तयार नाहीत का शेतकरी मेला काय आणि जगला काय शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं काय आणि रस्त्यावर आलं काय शेतकऱ्यांची पोरं देश धडून धडीला लागली काय किंवा रोजगार नाही काम नाही कुठल्याही संधी उपलब्ध नाहीत म्हणून आयुष्याची राख रांगोळी झाली काय ह्या जनतेच्या पक्षाच्या मतदारांच्या उमेदवारांच्या पाठीत खंजीर खोपसून स्वतः सत्तेवर आलेले जनतेचा विचार काय करणार जी माणसं अविचारी आहेत जी माणसं राजकीय दृष्ट्या व्यभिचारी आहेत जी माणसं राजकीय दृष्ट्या कपाळकरंट्यापणामध्ये आपल्या पक्ष नेतृत्वाशी गद्दारी करतात पैशावर विकले जातात त्यांच्याकडून शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर तुम्ही सामान्य माणसं सा ज्यांचं हित ज्या सरकारला कळत नाही ते सत्ता पिपासू माणसं खुर्चीवर बसले काय आणि खुर्चीसाठी एकमेकांना जिरवत बसले है। काय यांच्याकडून अपेक्षाच नाही म्हणजे निपुत्रीकडून पुत्रप्राप्तीची अपेक्षा करणं हा वैचारिक वांझोटेपणा आहे हे मी नाही सांगत आजपर्यंतचा इतिहास ह्याच आज लोकांचा सा सांगतोय मित्रांनो तुम्ही सगळे दिवाळी मजेत कराल हो कपडे लत्तेन चांगले घालाल गोडधोड घरात कराल मुख्यमंत्री महोदय तिकडे मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मस्त गालावर लाली येईपर्यंत हसतील खिदळतील डिनर डिप्लोमसी करतील ज्या काँग्रेस राष्ट्रवादीचं तोंड बघायचं नाही किंवा सत्तेत राहायचं नाही म्हणून ज्या शिंदे गटाने एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेला फोडलं शिवसेनेशी फारकत घेतली अहो हेच एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हिंदुत्वासाठी त्याच शरद पवारांना सोबत घेऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढली आणि जे पुरोगाम्यांना आणि सेक्युलर विचारधारेला इथल्या महाराष्ट्राच्या मूळ विचारांना जे वाईट विचार म्हणतात डावे विचार म्हणतात त्याच डाव्या विचारांच्या नेत्याचं नवीन टोळी आणि गट निर्माण झाला त्याचं नाव होतं पवार आणि शेलार गट हा कसा चालला याच्यातला कुठलाच नेता मला कुठल्या पक्षाचं घेणं काय घेणं नाही नेत्यांचं नाही त्यांच्या आयडिओलॉजी तर नाहीच नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा तर माझा संबंध नाही मी जे खरं बोलतोय सांगा कुठला नेता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परतच्या पावसामध्ये शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे बांधावर त्या शेतकऱ्याची बायको रडते शेतकरी गुडगाभर पाण्यामध्ये स्वतःचे आश्रू घामाचे आश्रू हे त्या पावसात उद्ध्वस्त झालेल्या शे शेताच्या पिकांवर फळबागांवर वेगळ्या वेगळ्या उत्पादित केलेल्या वस्तूंवर सगळं उद्ध्वस्त झालंय पाहतोय तिथं सरकार पोचत नाही आणि हे करंटे मुंबई पुण्यामध्ये बसून राजकारण कशा पद्धतीचं घाणेरडं झालं पाहिजे कसा पक्ष तो प्रादेशिक असो किंवा कुठलाही असो कसा काँग्रेस संपली पाहिजे कशी शिवसेना फुटली पाहिजे कसे राष्ट्रवादीतले वेगळे वेगळे लोक आपल्या गळाला लागले पाहिजे हे जे घाणेरड राजकारणाचं मिक्सर सुरू आहे मिक्सर आपल्याला दिसतंय हे फार दुर्दैवी आहे म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी जोपर्यंत कर्तृत्ववान तरुण पोरांची फळी व ते कुठल्याही जाती धर्माच्या असू द्या जोपर्यंत ह्या प्रस्थापित राजकारण्यांना त्यांची दागाज जागा दाखवून त्यांच्या सत्ता संपत्तीची मस्ती उतरून महाराष्ट्राच्या सर्वांगीण राजकारणासाठी प्रयत्न पुढे येऊन करणार नाहीत तोपर्यंत काही होणार नाहीत मग तुम्ही म्हणाल भाजप मनसे आणि शिंदे गट एकत्र येईल तर काय होईल काय नाही सर्वसामान्य जनता उद्ध्वस्त होणारच आहे मरणारच आहे ह्यांना है, कोणाला देणं घेणं नाही हे बटनावर दीपोत्सव लाईटीचा करणारी माणसं आहेत हे घाणेरट्या राजकारणातून स्वतःची पुळी भाजणार आहेत अहो उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते यांना हिंदू मुस्लिम दंगली घाडवायच्या होत्या म्हणून फडणवीसांनी आदेश दिल्यावर राज ठाकरेंनी भोंग्याची उद्बत्ती पेटवली कुठंय तो भोंगा कुठे ते हिंदुत्ववादी जे मोहन भागवत आर एस एसचे प्रमुख मस्जिदमध्ये जाऊन नमाज पडले आणि तिथल्या मौलवीला मौलानाला वाटलं हे तर राष्ट्रपिता हे सगळं कुठल्या घाणेरड्या राजकारणाच्या भट्टीत तयार होतं लक्षात घ्या आणि मग दुसऱ्या बाजूला जे विचारांचा वारसा सांगतात मग तो छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आजचे वारस आंबेडकरांचा वारसा सांगणारे आजचे वार अनुयायी वारस इतर महापुरुषांचे विचार सांगणारे आजचे वारस त्यांना तर खरं कुठल्या ह्याच्यात घेतलं जात नाही उपेक्षितांच आयुष्य जगावं लागतं ह्यांना दुसरे मोठे झालेले देखवत नाही आणि जर ज्यांच्यामुळं काही वारसदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले काही वारसदारांना मान सन्मान प्रतिष्ठाच काय खासदारकी मिळाली त्यांनी पाठीमागळ कार्यकर्ते जिवंत आहेत का मेलेत एक कार्यकर्ता सुद्धा मोठा करू शकले नाहीत ते वारसदार खासदार काय कामाचे आणि मग स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांना एकमेकांना फोडून कुठलं तरी स्वराज्य निर्माण करणार हे आजच्या काळात उपयुक्त नाही ढाल तलवारीची आणि अविचारांची लढाई आता संपली आता संविधानाची लोकशाहीची आणि मजबूत विचारांची लढाई अपेक्षित आहे पण आजचे वारसदार सोबतच्या चळवळीच्या कार्यकर्त्याला होय मी आंबेडकरांबद्दलच बोलतोय त्यांना जर सुषमा अंधारे कोण आहेत हे माहीत नसेल आणि स्वतःचे एका वेगळ्या विचारपीठावर वेगळ्या वेगळ्या प्रबोधनाच्या कार्यक्रमात सोबत विचार सांगितले असतील त्यांनी सुद्धा फुलेशाह आंबेडकर सांगितलं असेल त्यांनी सुद्धा ते सगळं महाराष्ट्राला कळवलं असेल तर मग आता महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात जर कालची कार्यकर्ते आजची जर नेता होत असेल आणि तुफान भाषण करत असेल तुम्हाला काय देखवत नाही मित्रांनो बऱ्याच कार्यकर्त्यांनी मला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं अरे आंबेडकर विचारधारा आणि आंबेडकर विचार हे सगळ्या चळवळीचा विद्यापीठ आहे अपेक्षा आहे तुम्ही विचार आणि परिपक्व झालेले असाल मग ते मोदींच्या अंध भागतात आणि तुमच्या बुद्धिप्रामाण्यवादी विचार असताना सुद्धा अनुयायी म्हणून भक्तांमध्ये काहीच फरक नाही तेही अंध आहेत आणि तुमच्यात पण अंध आहेत जे सोशल मीडियावर आम्हाला ट्रोल कराल आमच्याविषयी चांगलं वाईट बोलाल आमची निष्ठा विचारांशी आमची निष्ठा नक्कीच वारसदारांशी आमची निष्ठा ते आमच्यासाठी सुद्धा सर्वोच्च आहेत पण दे पण ते जर समाजाचे समाजातल्या आपल्या डॉलरचे आपल्यातूनच कोणीतरी निर्माण होईल त्यांच्या पाठीवर त्यांचा हात असावा एवढी मापक अपेक्षा आहे तुम्ही ग्रेटच आहात पण तुमचे कार्यकर्तेसुद्धा ग्रेट झाले पाहिजेत अरे ते जर तुमचा शिवराय फुलेशाव आंबेडकरांचा होय वादी विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असतील तर तुम्हाला वाईट वाटायची गरज काय पण सगळं तुम्हाला खुपतं कारण तुम्हीसुद्धा काहीतरी आघाडी काढून कुठल्या मनोवाद्यांना जर फायदा होत असेल त्यांचं भलं होत असेल आणि घरात बसून तुम्हाला मिळत असेल मग तुमच्या सभा लागत असतील आणि जर रद्द होत असतील तर त्याच सुद्धा मूल्यमापन झालं पाहिजे मित्रांनो आमचाच झेंडा आणि आमचाच दांडा आमचेच विचार आणि आमचाच कर्तृत्वाचा इतिहास जो मांडेल आमचा कार्यकर्ता कुठेही जाऊ मोठा झाला पाहिजे पण त्या आर एस एसच्या मनवाद्यांच्या भाजपच्या कळपात गेला नाही पाहिजे आणि जो तिकडं असेल तो आमचा शत्रू असेल जो त्यांच्यासाठी काम करेल तोही आमचा शत्रू असेल आमच्या मराठा बहुजन चळवळीतला जो जो कार्यकर्ता समता समानतेची भाषा बोलून पुढं जाईल तो त्या जो अडचणीत असेल आम्ही त्यांच्यासोबत असू तो जर संघर्ष करत असेल तर समाज त्यांच्यासोबत असेल आणि तो जर व्यवस्था परिवर्तनाची भाषा करत असेल तर आम्ही खंबीरपणाने एकत्र येऊन लढू पण आपण सगळे एकत्र येतोय आपण सगळं आता समाजकारणात राजकारणात व्यवस्था परिवर्तनाची भाषा करतोय म्हणून ह्या बाजार भोंग्यांचा बाजार उठतोय म्हणून आता यु पी बिहारींना मारणारे देशात मनुवाद प्रस्थापित करणारे आणि गद्दारी बंडखोरी करून पाटीत खंजीर कुपासणारे जर एकत्र येत असतील तर हे मतदाराच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या सगळ्या जाती धर्माच्या मनातून कपाळ कपाळकरंटे महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य आणि समतेची भाषा ह्यांना नको आहे म्हणून विद्वेषाची पोळी भाजण्यासाठी जर हे ये एकत्र येत ये असतील तर मित्रांनो ह्या सगळ्यांना बाद करा आपल्याला भाजप मुक्त मनुवाद मुक्त आणि गद्दारी आणि बंडखोरी मुक्त महाराष्ट्र आणि देश करायचा आहे यांनी कितीही एकत्र आले तरी हे थंडीत कुडकुडून मारणार आहेत हे लक्षात ठेवा आणि मला कुणी आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते जर कदाचित नावं ठेवण्याची भाषा करत असतील तर ह्या संतोष शिंदेचा परिवर्तनवादी आणि पुरोगामी चळवळीतला फक्त सहभाग कुणाकडून तरी समजून घ्या आजपर्यंतचा संघर्ष हा आमचा चळवळीशी विचारांशी आणि महापुरुषांच्या नाळेशी आहे लक्षात घ्या जर आम्ही नसतो तर जातीवादात माणसांचे मुडदे पाड पाडले असते तुमच्या जातीवादी विचाराने आम्ही तिथं जाऊन समता समानता सांगितले बंधुता प्रस्थापित केले ती एक जानेवारीचा लढा आठवा आणि तिथं आमचं कॉन्ट्रीब्युशन विचारा तुमच्याही नेत्याला विचारा कदाचित आम्हाला तेही ओळखत नसतील पण संतोष शिंदे आणि संभाजी ब्रिगेडचं काम हे घराघरापर्यंत पोचलं आहे बरेच असे चळवळीतले लोक आहेत आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करतो आम्ही त्यांच्यासाठी सगळं काही करतो ते मोठे होतात ते आता सगळं बंद आमचा विचार आमच्या कार्यकर्ते आणि आमचेच नेते मोठे झाले पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करू आमच्या प्रामाणिकपणावर जर तुम्ही संशय घेत असाल तुम्ही जर बारिश बालिश असाल अंधभक्त असाल आत्मपरीक्षण करा सगळं उत्तर तुम्हाला मिळेल म्हणून सांगतो जय जिजाऊ जय भीम जय शिवराय जय संविधान म्हणत असताना या देशाची लोकशाही आमच्यासारखे सर्वसामान्य फाटकेच तरून मजबूत करतील लोकशाहीसाठी जगतील संविधानासाठी जगतील जातीयवाद्यांचा बाजार उठवतील धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान